ऑगस्ट महिन्यामध्ये जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमुळे अपघाताचा बनाव उघड झाला होता. या दोघांच्याही यशस्वी कामगिरीबद्दल राष्ट्रीय संविधान बचाव अभियानातर्फे या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय. सातपूर परिसरातील 26 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास जखमी अवस्थेत विश्वनाथ सोनवणे याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील अंमलदार शरद पवार तसेच PS जगताप हे कर्तव्यावर असताना अपघाताची नोंद करण्यासाठी संशयित समशेर शेख तसेच दीपक सोनवणे हे दोघेही सिव्हिल रुग्णालय पोलीस चौकीत आले. दोघांनी विश्वनाथ सोनवणे याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी पवार व जगताप यांनी जखमी तरुण कुठे आहे अशी विचारणा केली. तो रुग्णालयात अपघात विभागाजवळ असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलीस अपघात विभागात गेले व जखमी तरुणावर कुठे जखमा आहेत याची पाहणी करू लागले. त्यांना छाती तसंच हातावर वार झाल्याची प्राथमिक लक्षणं दिसली. शिवाय अपघातामुळे जखमी तरुणाच्या शरीरावर खरचटल्याच्या जखमा दिसल्या नाही, तसेच कपडे फाटल्याचंही आढळलं नाही. त्यातून अंमलदार पवार यांना संशय आला. तितक्यात अपघात विभागातील डॉक्टरांनी तपासणी करत जखमी तरुण मयत झाल्याची माहिती दिली. शिवाय तरुणावर धारदार शस्त्राने वार केले असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचंही डॉक्टरांच्या तपासात समोर आलं. त्यामुळे पोलिसांचा आणखी संशय बळावला. रुग्णालय चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शरद पवार व जगताप या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित दोघांना चौकीतच थांबण्यास सांगितलं. त्यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक पवन परदेशी सह 4 जण अंबड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींची वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. रुग्णालय चौकीतील दोन पोलिसांनी त्यांची मदत मागितली असता ते देखील मदतीला धावून आले. अंबड पोलिसांच्या मदतीने चौकीतील शरद पवार व जगताप या पोलिसांनी संशयित आरोपी समशेर शेख व दीपक सोनवणे यांच्यावर नजर ठेवली. यानंतर पोलिसांनी सातपूर व गंगापूर पोलिसांशी संपर्क करत खून झाल्याची तसंच आरोपी जिल्हा रुग्णालयात असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ, अंबादास भुसारे यांच्यासह अंबड गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. गंगापूर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात संशयित समशेर शेख व दीपक सोनवणे यांना अटक केली. यशस्वी कामगिरीची दखल राष्ट्रीय संविधान बचाव अभियानातर्फे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, पोलीस अंमलदार शरद पवार जगताप यांचा यथोचित अभिनंदन करत सत्कार करण्यात आला. यावेळी संविधान बचाव अभियानचे प्रमुख डॉ राजेश साळुंके, निर्भीड पत्रकार शांताराम दुनबळे, ॲडव्होकेट भारती पाईकराव, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती नियंत्रक ॲडव्होकेट राहुल तुपलोंढे, ज्येष्ठ समाजसेवक व संविधान बचाव अभियानचे सलीमभाई शेख, शिवसेना महिला आघाडी नेत्या संविधान बचाव अभियानच्या श्रुती नाईक, संध्याताई धुमाळ, पोलीस टाईम्स व शोधांश न्यूज पत्रकार निलेश शेकोकार सह पोलीस हवालदार VM पवार, तात्यासाहेब पवार, प्रकाश पवार हे उपस्थित होते. याबाबतची माहिती शांताराम दुनबळे यांनी दिली आहे. आज खरं तर अत्यंत मनापासून आनंद पण होतो आहे आणि कौतुकाची थाप आपल्या सर्वांच्या वतीने पोलीस दादांसाठी जाते आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी 26 ऑगस्ट रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये काही आरोपी ज्यांनी एका इसमाचा खून केलेला होता, मर्डर केलेला होता आणि ते बेबनाव करत होते की अपघात आहे, आम्ही त्याला या ठिकाणी भरती करण्यासाठी आलेलो आहोत, असा बेबनाव करून ते आरोपी निष्ठून जाण्याच्या किंवा परागंध होण्याच्या तयारीत होते. आपल्या कर्तव्याची जाण असलेले अत्यंत कर्तव्यदक्ष अत्यंत बहादूर असे महाराष्ट्र पोलीस खात्याचे बहादूर असे सैनिक ज्यांचं नाव शरद पवार आहे, रिटायर्ड मेजर पण आहेत, ही पण आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांनी त्या आरोपींना अत्यंत शितापीने, अत्यंत चालाकीने, अत्यंत धैर्यानं आणि खऱ्या अर्थानं त्यांना पकडून या गुन्ह्याचं उकल केलेली आहे. आणि म्हणून पवार नावाप्रमाणे त्यांनी आपली पोलिसीची पावर देखील त्या ठिकाणी दाखवलेली आहे. या पवारदादांना त्यांच्या उर्वरित सेवेमध्ये अशाच प्रकारची अनेक प्रकारची चांगली कामं होत इन्व्हेस्टिगेशनच्या निमित्तानं अनेक गुन्ह्यांची उकल त्यांच्या हातून हो अशी शुभेच्छा देण्यासाठी एक आपण भाऊ म्हणून, आपण बहिणी म्हणून दादांच्या पाठीवर कौतुकाची स्थाप मिळाली पाहिजे म्हणून आपण सर्व या ठिकाणी आलेलो आहोत.
आणि त्यांचा छोटे खाणे कवाना सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे। दादा हा सत्कार नसून आमच्या भावांची तुमच्या पाठीची असलेली हिम्मत ही त्याला मुख्याच्या माध्यमातून तुम्ही त्याचा स्वीकार करावा असं आता करायची विनंती करतो। आजच्या या सर्वांच्या आपल्या विनंतीला मान देऊन डॉक्टर साळुंके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या जिल्ह्याच्या नेत्या सुनीताई या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। ॲडव्होकेट बाईकराव मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। आमचे चतुर्थ कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे नेते शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। पत्रकार दुंबळे साहेब आणि आपण सर्व आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी ज्येष्ठ समाजवादी नेते सलीमबाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत। मी स्वतः ॲडव्होकेट राहुल मिश्रिकोंडे तमाम पूर्व आणि परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरवादी कृषी संघटनांची विचारधारा मांडणार अत्याचार विरोधी कृती समिती अर्थातच एडीपीचा मुख्य निमंत्रक आणि माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं दादांच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं हृदय सत्कार करतो आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आपल्या हातून अजून एकदा पोलीस खात्यामध्ये उत्कृष्ट असं चांगलं कार्य हो आपल्याला महाराष्ट्र शासनाचे सर्वोच्च सर्व पुरस्कार मिळो अशी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला।